राहुरी तालुक्यातील राहुरी शहरानजीक असलेल्या नगर मनमाड राज्य महामार्गावर मंगळवारी मालवाहतूक ट्रक पिकअपसह हॉटेल स्वागतमध्ये घुसला. गाडी चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडला. यावेळी हॉटेलमध्ये टेबलवर झोपलेले 3 ते 4 कर्मचारी या अपघातातून बालंबाल बचावले. नगर मनमाड राज्य महामार्गावरील हॉटेल स्वागत या ठिकाणी पिकअप क्रमांक MH 13 AX 7123 या गाडीचा चालक चहा घेण्यासाठी थांबला होता, तर क्रमांक MH 18 M 3446 या मालवाहतूक ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्यानं पिकअपला फरफटत हॉटेल स्वागतमध्ये ट्रक गेला. या अपघातामुळे एका कर्मचाऱ्यास किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असून सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय. हा अपघात एवढा भीषण होता की बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं ट्रॅफिकही काही काळ ठप्प झाली होती. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तर याबाबत मालवाहतूक ट्रकच्या चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. हॉटेल मालकानं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून या हॉटेलची उभारणी केली होती, मात्र आता जणू या हॉटेल मालकावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळलाय. रात्री 3 वाजेच्या सुमाराचा एक गाडीच्या आभ्याला थांबलेलं तिथे, तर त्यांनी साईडला होती आणि ती गाडी तिकडून आली. तो लहान छोटा मुलगा चालवत होता गाडी, त्याचं 18 वर्ष आतमध्येच त्याचं वय, तर तो चालवत होता, त्याला कंट्रोल नाही आली, झोप आली. त्यांनी साईडला जावायची ऐवजी त्याच्या लक्षातच नाही आली गाडी उभा आहे तिथं, मग त्यांनी डायरेक्ट आतमध्ये घातली आणि आतमध्ये डायरेक्ट स्पीडमध्ये आली ती आतमध्ये आणि डायरेक्ट ठोकलं. आणि म्हणजे ट्रक चालवत होता का लहान मुलगा? हा, आणि 18 वर्ष पूर्ण नाही. पिकअपचे माणसं खालीच्या आभ्याला उतरले. दुःखाच्या या परिस्थितीत हॉटेल मालकाला मदत मिळेल का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. सी24 तासासाठी सुनील भोंगळ, राहुरी.